माझे हे व्रत जो नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे, अशी महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात कथन केले आहे। मासांना मार्गशिशोहम या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे। मराठी संस्कृतीत मार्गशीर्ष महिन्याला धार्मिकदृष्ट्या खास महत्त्व आहे। या महिन्यात सवासनी स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात। आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागचा हेतू असतो। व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतो। कार्तिक महिना समाप्तीनंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना यंदा 15 डिसेंबर पासून सुरू होणार असून 13 जानेवारी 2021 ला संपणार आहे। या महिन्यामध्ये दर गुरुवारी म्हणजेच 17, 24, 31 डिसेंबरला महालक्ष्मीचे व्रत करून शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 7 जानेवारीला उद्यापन करायचे आहे। चला तर मग व्रताची पूजा मांडणी कशी करावी ते बघूयात। त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी अशी छान छान माहिती टाकेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी। पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर नवी कोरे कापड अंथरावे। कापडावर गहू वा तांदूळ याची रास घालावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशात दुर्वा पैसा किंवा सुपारी घालावी। विड्याची पाने अथवा आंब्याची पाने कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा। चौरंगावर वा पाटावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा। घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी, मग फोटो ठेवू नये। मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गुळ ठेवावा। त्याच्यावर शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। अशी पूजेची मांडणी करावी। ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजा मांडल्यावर महालक्ष्मी व्रतकथा वाचावी। त्यानंतर आरती करावी। सर्वांना प्रसाद द्यावा। पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे। पूजा विसर्जित करावी। कलशातील पाणी तुळशीस घालावे। तिला हळदी कुंकू वाहावे। नमस्कार करावा। पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे। महालक्ष्मी व्रत नियम। गुरुवारी प्राप्तकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने व सश्रद्ध भावनेने पूजाविधी करावी। दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। कधीकधी आकस्मित अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी। कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा। नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी। 7 सुवासिनींना वा 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे। एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी। शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी। त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी। हे व्रत वर्षभर पाळावे। अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे। असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे। शेवटी त्याचे उद्यापन करावे। तुम्हाला नक्कीच यश लाभेल। मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पूजाविधीविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।